त्या कारखान्याचा आणि विधानसभेचा काडीचा संबंध नाही. ते फक्त एक लिमिटेड तिथला विषय. मध्यंतरीच्या काळामध्ये निवडणुका बिनविरोध झाल्या म्हणून ते विषय पुढे आले नाही. आणि विखे पाटील साहेबांनी सभासद वाढवून घेतले नाही, त्यांनी काही राजकीय दृष्टिकोन ठेवला नाही. मुळामध्ये तो विखे पाटलांकडे कारखाना याच्या अगोदर होता, तो कोल्हेंकडेच होता. त्यांनी तो बंद पाडलेला कारखाना होता आणि याचा विधानसभेशी काहीच संबंध नाही. बरं, आशुतोषजी, माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुमच्या जिल्ह्यामध्ये गणेश सहकारी साखर कारखान्यांची इलेक्शन जोरदार गाजली आणि त्या इलेक्शनच्या वेळेस तुम्ही US दौऱ्यावरती होते, तर नक्की काय कारण होतं तुमचं US दौऱ्यावर जाण्याचं? मी माझ्या परिवाराबरोबर गेलो होतो कारखान्यामध्ये. जर इतिहास जर पाहिला तर तो कारखाना गणेश कारखान्याचा, गणेश कारखाना तो पारंपरिक कोल्हेंकडे होता तो कारखाना. आणि त्यांच्या काळामध्ये पहिले माजी आमदार अशोकरावजी काळेसाहेबांनी तो एकदा लढवला होता. त्यावेळेस नवीन 9 सदस्य निवडून आले होते. त्याच्या दुसऱ्या टर्मला आमचे 4 पॅनल झाले, कोल्हेंचा एक, विखे पाटलांचा एक, आमचा एक आणि एक चौथा पॅनल होता. त्या निवडणुकीमध्ये परत कोल्हेंची सत्ता आली. त्याच्यानंतर तो कारखाना बंद पडला होता. कोल्हेंमुळे बंद पडला? हां, त्यांच्याच पॅनलनी बंद पाडलेला होता कारखाना तो. आणि बंद पडलेला कारखाना, त्याची निवडणूक ज्यावेळेस तिसऱ्यांदा झाली, विखे पाटील साहेबांचा पॅनल तिथे बिनविरोध झाला, आम्ही तिथे भाग घेतला नाही. अशा 2 निवडणुका झाल्या का ते बिनविरोध झाला. बंद पडलेला कारखाना विखे पाटलांनी चालू केला आणि मागे आपल्याला निकाल त्या ठिकाणी होता. आणि आमच्याही लोकांचं तिथे ऊस जात नव्हता, म्हणून ज्यांना उमेदवारी द्यायची त्यांचं जर ऊसच नसेल तर उमेदवारी टिकणार कशी. या कारखान्याचा प्रश्न मी यासाठी विचारला की या कारखान्यामुळे कोल्हेंचा आत्मविश्वास वाढलेला आहे आणि त्यांचं म्हणणं असं की कोपरगावमध्ये पण आता या निमित्तावरनं परिवर्तन होणार आहे. नाही, त्या कारखान्याचा आणि विधानसभेचा काडीचा संबंध नाही. ते फक्त एक लिमिटेड तिथला विषय. आणि मुळातच त्यांचे सभासद तिथे अगोदरच जास्त होते. मध्यंतरीच्या काळामध्ये निवडणुका बिनविरोध झाल्या म्हणून ते विषय पुढे आले नाही. आणि विखे पाटील साहेबांनी सभासद वाढवून घेतले नाही, त्यांनी काही राजकीय दृष्टिकोन ठेवला नाही. फक्त बा आपण कारखाना तिथे कामधुनी टिकली पाहिजे एवढं एकमेव दृष्टिकोन त्यांनी समोर ठेवून तिथे कामकाज केलं असावं. ओके, पण त्यामुळे विधानसभा निवडणुकीवर त्याचा परिणाम होईल का? नाही, आता काय झालंय का तो कारखाना विखे पाटलांकडे होता, 2 टर्म होता आणि आम्ही त्यांच्याकडनं खेचून आणलं असं हे जे परसेप्शन मीडियामध्ये झालं. मुळामध्ये तो विखे पाटलांकडे कारखाना याच्या अगोदर होता, तो कोल्हेंकडेच होता. त्यांनी तो बंद पाडलेला कारखाना होता आणि याचा विधानसभेशी काहीच संबंध नाही. विधानसभेला असं काही होणार नाही. जे मी कामं केलेले ते कामं लोक पाहताय आणि जे कामं मंजूर आहे ते लोकांपुढे जाणार आहे. त्याच्यामुळे त्याच्या मुद्द्यावर त्या ठिकाणी कारखाना त्या याच्या मुद्द्यावर निवडणुका होणार आहे.